नमस्कार, माझ्याकडे काही जुने कपडे होते, त्यापासून मी तुम्हाला एक कपड्याची बॅग दाखवते कशी शिवायची ती। तेहतीस इंच लांब घेतलेलं आहे, आणि रुंदीला मी 18 इंच घेतलेलं आहे। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता। ही प्लॅस्टिकची पिशवी होती ती कापून घेतलेली आहे मी। तिने पण अजून 3 कपडे एकत्र करायचे आणि चारी बाजून शिलाई मारायची।
अच्छा म्हणजे म्हणजे त्या टेबलमध्ये ऑलरेडी मेंटेन असतं, म्हणजे असं टेबल हा आहे राहायचा आय एम एस मॉड्यूल म्हणून एक टेबल आहे, ठीक आहे मॉड्यूल, तर मग त्याच्या त्याच्याकडे आय थिंक यूजर वाईज त्यांचा डेटा असेल त्यासाठी, मग तिथे मला एक हां मॉड्यूल मॅपिंग म्हणून, ठीक आहे, तर त्यांच्याकडे तिथे यूजर आय डी मेंटेन आहे आणि मॉड्यूल आय डी पण मेंटेन आहे आणि मॅपर आय डी मेंटेन आहे, असं काहीतरी त्यांनी केलेलं आहे. आता समज यूजर आय डी काय असतो तुमचा? आपण इथे आता 38 आणि 30 दिसतंय, म्हणजे माझं इथे नाटक लॉजिक सेम झालं.